रायगड जिल्ह्यात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच सकल मराठा समाजाचं ऐतिहासिक आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगानं गाव पातळीवर आढावा बैठकी घेतल्या जात असून आंदोलनाची रूपरेखा आखण्यात येते. नुकत्याच कर्जत तालुक्यात रॉयल गार्डन येथे मराठा समाजाकडून जिल्हा आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्ह्यातून अलिबाग, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत अशा वेगवेगळ्या तालुक्यातून मराठा बांधव एकत्र आले होते. यावेळी जिल्हा समन्वयक कमिटी देखील उपस्थित होती. मराठा समाजाला अद्यापही आरक्षण मिळालं नाही. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवण्यात वेळ घालवत असल्यानं पुन्हा एकदा सकल मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटले आणि ठिकठिकाणी हे आंदोलन होताना दिसते. खासदार छत्रपती संभाजीराजे हे स्वतः या आंदोलनाचं नेतृत्व करत असल्याचं दिसतंय. रायगड जिल्ह्यात देखील लवकरच मराठा समाजाचं ऐतिहासिक आंदोलन खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समाजाचे जिल्हा समन्वयक विनोद साबले यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली आहे. सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याचे प्रमुख समन्वयक इथे आले होते. आज बैठक घेतली कारण नांदेड येथे मराठा 20 तारखेला मराठा क्रांती मोर्चाचा मोर्चा झाला, आंदोलन झालं आणि तिथे छत्रपतींनी असं जाहीर केलं की पुढचं आंदोलन रायगडमध्ये असेल आणि म्हणून आम्ही रायगडमध्ये आज आढावा बैठक घेतलेली आहे. छत्रपतींच्या सूचनेनुसार पुढचं आंदोलन हे रायगडमध्ये होणार आहे त्याची चर्चा झालेली आहे. आणि रायगडचा इतिहास पाहिला आपण तर 2008 सालापासून रायगडमध्ये मोर्चे चालू झालेले. मग 2008चा असेल अलिबागचा, 2009चा शिवाजी पार्कचा असेल, 2013चा पनवेलचा महामोर्चा असेल, किंबहुना 2016चा नवी मुंबईचा असेल, तर रायगड जिल्ह्याने खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे घेतले होते. आणि पुन्हा एकदा रायगडमध्ये जर का मोर्चा होत आहे तर त्याची तयारी करण्यासाठी आम्ही घेतलेला आहे. छत्रपती या रायगडमध्ये पहिल्यांदा येत आहेत आणि त्यांना साजेसा असा मोर्चा रायगडमध्ये घेणार आहोत. राहिला मुद्दा आरक्षणाचा, तर आरक्षणाचा मुद्दा आता राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकार ज्या 127 घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा राज्य सरकारला अधिकार आहेत एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचं. तर आमची विनंती आहे की राज्य सरकारला का तुम्ही पुन्हा एकदा राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करा आणि मराठा समाजाला मागास ठरवल्याच्या नंतर मग आपण आरक्षण द्यावे. कसं द्यायचं, काय द्यायचं हे राज्य सरकारची जबाबदारी, त्यांनी ती पार पाडावी. परंतु आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या आमच्या मागण्या आहेत, मग सारथी असेल, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल, वसतिगृह असेल, OBC-प्रमाणे मराठा समाजाला सवलती असतील, 1185 जे आमचे विद्यार्थी आहेत ज्यांची नियुक्ती दिलेली नाही त्यांची नियुक्ती देण्यात यावी, आणि आपला जे आरक्षणाच्या दरम्यान जे मोर्चे झाले होते आणि जेव्हा केसेस झाले होते, केसेस मागे घेण्यासंदर्भामध्ये जे आम्हाला आश्वासन दिले ते पूर्ण करावे. आणि कोपर्डीची जे भगिनीवरती आमच्या अन्याय झाला होता, त्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठवली, ती लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी, या अशा आमच्या 7-8 मागण्या ज्या राज्य सरकारनं प्रलंबित आहेत त्या राज्य सरकारने सोडवाव्या. यासाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा उसळलेला आहे. आपण पाहिलं का नांदेडमध्ये पुन्हा एकदा मागच्या मोर्च्यांची आठवण झाली, परंतु आता रायगडमध्ये होईल तो ऐतिहासिक मोर्चा होईल अशी तयारी करण्यासाठी आजची आमची मीटिंग होती. आणि आता तरी राज्य सरकारने शांततेच्या माध्यमातून जे मोर्चे चाललेत त्या मोर्चाला प्रतिसाद द्यावा, अन्यथा मग मराठा समाज, आता आपण पाहिलं असेल की प्रतिक्रिया वेगळ्या येतात की आता शांततेत नको, परंतु आम्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली शांतते मोर्चे घेत आहोत. राज्य सरकारने दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करून आरक्षणाची पण जी लढाई आहे त्या लढाईमध्ये सुरुवात करावी आणि राज्य मागास आयोगाला लवकरात लवकर सर्वेक्षण करून मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आरक्षणाचा लढासुद्धा आम्हाला जिंकून द्यावा, यासाठी आजच्या मीटिंगचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.